विद्यार्थी मित्रांनो, आपण पाचवी पासून त्रिकोणाबद्दल माहिती घेतलेली आहे. तर आपण त्रिकोणाची व्याख्या ही अगोदर ही संकल्पना समजून घेऊया. तीन नैकेशीय बिंदूंना जोडून तयार होणाऱ्या भूमितीय आकृतीस त्रिकोण असे म्हणतात. या ठिकाणी एबीसी हे तीन नैकेशीय बिंदू आहे. या तीन नैकेशीय बिंदूंना आपण जोडले तर त्रिकोण एबीसी या ठिकाणी तयार झाला. त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात, बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी. त्रिकोणाला तीन बाजू असतात, बाजू ए बी, बाजू बी सी, बाजू ए सी. त्रिकोणाला तीन कोण असतात, कोण बी ए सी हा पहिला कोण, कोण ए बी सी हा दुसरा कोण आणि कोण ए सी बी हा तिसरा कोण. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढे त्रिकोणाचे प्रकार शिकूया. त्रिकोणाचे बाजूवरून तीन प्रकार पडतात आणि कोणावरून तीन प्रकार पडतात. तर सर्वप्रथम आपण आता बाजूवरून तीन प्रकार शिकूया. पहिला प्रकार आहे समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण म्हणजे काय, ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात त्याला समभुज त्रिकोण असे म्हणतात. समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय, ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात त्याला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. ज्या त्रिकोणाचे कोणतेही दोन बाजू समान नसतात म्हणजेच तो झाला विषमभुज त्रिकोण. तिन्ही बाजू समान नसतात. आता कोणावरून तीन प्रकार आहे. पहिला प्रकार आहे लघुकोण त्रिकोण. त्रिकोणाचे तिन्ही कोणांची मापे हे 90° पेक्षा कमी असतात त्या त्रिकोणाला लघुकोण त्रिकोण असे म्हणतात. आता काटकोन त्रिकोण म्हणजे काय, की ज्या त्रिकोणामध्ये एका कोणाची माप हे 90° असते त्याला काटकोन त्रिकोण असे म्हणतो. विषाणकोन त्रिकोण म्हणजे काय, ज्या त्रिकोणामध्ये एका कोणाचे माप हे 90° पेक्षा जास्त असते त्याला आपण विषाणकोन त्रिकोण असे म्हणतो.